ज्या प्रकारे एका भयंकर संकटाचा जगाला सामना करावा लागला, आता नव्या उमेदीने आणि नव्या विश्वासानं आपला देश उभा राहिला असल्यानं वेगाने देशाची प्रगती तसंच विकास व्हावा अशी प्रार्थना श्री साईबाबांच्या चरणी केली असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शिर्डीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी दुपारी माध्यान्ह आरतीला साई दरबारी हजेरी लावून साई समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी आमदार गोयल यांच्या हस्ते श्री साईबाबांची पाद्यपूजा सपत्नीक करण्यात आली. यावेळी भाजपचे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई संस्थांच्या हेलिपॅडवर मंत्री आमदार पियुष गोयल यांचं स्वागत करून शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसंच श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीनं साई मंदिरात सत्कार करण्यात आला. साईबाबांचे दर्शन घेऊन आज मनस्वी आनंद झाला असून बाबांचा आशीर्वाद मिळाला आहे. या पवित्र श्री साईबाबांच्या पुण्यभूमी शिर्डीनगरीतून दृढ विश्वासानं मी जात असून बाबांचा आशीर्वाद सदैव जगातील तसेच देशातील सर्व श्रद्धाळूंवर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोविड की वजह से गत दो वर्षों में मैं यहाँ आ नहीं पाया. आज बहुत अच्छा लगा, आनंद आया, बाबा के दर्शन मिले, बाबा का आशीर्वाद मिला और मैं बहुत दृढ़ विश्वास के साथ आज शिर्डी से जा रहा हूँ कि इनका आशीर्वाद हमेशा हम सब श्रद्धालुओं के ऊपर रहेगा, देश के ऊपर रहेगा और विश्व के ऊपर रहेगा. और जिस प्रकार से एक बड़े भारी संकट से विश्व गुजरा है, अब नए उत्साह नए उमंग के साथ पूरा देश फिर खड़ा हो रहा है, तेज गति से विकास और प्रगति करे, ऐसा ही मैंने भगवान से प्रार्थना की. धन्यवाद. या प्रसंगी साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत, साई संस्थांच्या विश्वस्त अनुराधा अधिक, सचिन गुजर, अविनाश दंडवते, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिवाजी गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, रवींद्र गोंदकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं फुलांपासून तयार करण्यात येत असलेल्या अगरबत्तीच्या उत्पादनाची माहिती दिली. गुरुस्थान परिसरात भाविकांनी आवाज दिल्यानंतर नामदार पियुष गोयल यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना बाजूला सारत भाविकांसोबत सेल्फी काढून दिल्यानं केंद्रीय मंत्री गोयल यांच्या सरळ आणि साधेपणाचं दर्शन घडलं. न्यूज रिपोर्टर कुणाल जमदाडे, एसएन मीडिया, शिर्डी.